विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग एक साठी प्रकरण पहिले संच सेठ या प्रकरणाचा अभ्यास करतोय आपण। सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे त्यातला, खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा। ए बरोबर महिरप कंसात एक्स, एक्स काय आहे 3x - 1 = 2। बी बरोबर एक्स, एक्स या ठिकाणी नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही आणि संयुक्तही नाही, एक्स वरती अट आहे। सी हा संच आहे एक्स, एक्स आहे नैसर्गिक संख्यांचा घटक आहे, नैसर्गिक संख्यामध्ये या ठिकाणी एक्स 2 पेक्षा लहान आहे। सी काय आहे, एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे परंतु एक्स 2 पेक्षा लहान आहे। आता या ठिकाणी आपण प्रथमतः एक्सच्या किमती काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहिल्यामध्ये आपल्याला 3x - 1 = या ठिकाणी 2 दिलेला आहे। एक्सची किंमत काढल्यानंतर हा वजा 1 पलीकडे गेल्यानंतर 3x = 2 + 1 होणार, 3x = 2 + 1 = 3 आणि x = 1 आला। ओके, त्यानंतर या ठिकाणी बी काय आहे, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे परंतु ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही। या ठिकाणी x = 1 म्हणजे एक ही नैसर्गिक संख्या केवळ अशी आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही। म्हणजे या ठिकाणी दुसरा बी हा संच आहे तो सुद्धा या ठिकाणी ए जसा 1 आहे त्यामध्ये, त्यानंतर बी बरोबर 1 आहे आणि सी बरोबर या ठिकाणी एक्स हा एनचा घटक आहे आणि एक्स 2 पेक्षा लहान आहे, 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या ती 1 आहे। म्हणजे या ठिकाणी सुद्धा सी मध्ये 1 हा संच आहे। पहा, ए बरोबर 1, बी बरोबर 1, सी बरोबर 1, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही संच ए बरोबर बी बरोबर सी तीन ही संच समान आहेत। ओके, हियर फॉर सेट ए 3x - 1 = 2, 3x = 2 + 1, 3x = 3, x = 1। फॉर बी सेट हियर एक्स इज ए नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, ओनली वन नॅचरल नंबर, वन इज दी ओनली नॅचरल नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, देअरफॉर x = 1 फॉर बी। फॉर सी एक्स इज ए एलिमेंट ऑफ एन एंड एक्स इज लेस दॅन 2, वन इज द ओनली नॅचरल नंबर लेस दॅन 2, देअरफॉर फॉर सी x = 1। ओके, फ्रॉम 1 दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, फ्रॉम 1 to 3 द सेट ए बी सी आर इक्वल सेट्स बिकॉज दे कंटेन द सेम एलिमेंट नेमली 1। ओके, दुसरा प्रश्न आहे, ए व बी समान आहेत का ते सकारण सांगा। ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या आणि बी बरोबर एक्स, एक्स 7x - 1 = 13, महरूप कंस पूर्ण। या ठिकाणी ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या आहेत, या ठिकाणी सम असलेल्या मूळ संख्या केवळ फक्त 2 आहे, म्हणजे ए बरोबर 2, ए या संचामध्ये 2 हा एकच घटक आहे आणि बी बरोबर या ठिकाणी बी साठी एक्स वरती गुणधर्म आहे 7x - 1 = 13, 7x - 1 = 13, 7x - 1 पलट गेल्यानंतर 13 + 1 7x = 13 = 14, x = 2 - 7 = 7, 2 × 14 यानी x = 2, म्हणजे बी हा सुद्धा 2 हा घटक असणारा संच आहे। त्यामुळे या ठिकाणी याला 1 आपण म्हणूया तर 2 म्हणूया, 1 व 2 वरून या ठिकाणी ए बरोबर बी। ओके, या ठिकाणी फॉर ए सेट 2 इज अ ओनली इवन प्राईम नंबर, देअरफॉर ए इज इक्वल टू एलिमेंट इन सेट ए इज 2। ओके, फॉर बी 7x - 1 = 13, 7x = 13 + 1, 7x = 14, डिवाइडिंग बोथ साइड इज 7, वी गेट x = 2, फॉर बी एलिमेंट इज 2, बी इज इक्वल टू इन करली ब्रैकेट 2, फ्रॉम 1 and 2 द सेट ए एंड बी आर इक्वल, इक्वल सेट्स बिकॉज दे कंटेन द सेम एलिमेंट नंबर नेमली 2। ओके,
प्रश्न तिसरा आहे, खालील पैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. पहिला आहे ए बरोबर महिरप कंसात ए, ए या चलावर गुणधर्म आहे, ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. बी बरोबर एक्स महिरप कंसात एक्स, एक्स वर गुणधर्म आहे, एक्स या चलाचा एक्स वर्ग बरोबर शून्य. तिसरा सी बरोबर महिरप कंसात एक्स, एक्स वर गुणधर्म आहे, पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य, आणि एक्स हा यांचा घटक आहे. ओके, विच इज द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स, व्हाय? फर्स्ट ए, ए इज नॅचरल नंबर स्मॉलेस्ट स्मॉलर दॅन झिरो. आता या ठिकाणी शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाहीच. एकपासून या ठिकाणी नैसर्गिक संख्या एक दोन तीन अशा संख्या नैसर्गिक संख्यांचा संच तयार होतो एकपासून, पण शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाहीच, तिचं अस्तित्व नाही. त्यामुळे या ठिकाणी ए बरोबर रिकामा संच आहे. या ठिकाणी वाक्य लिहिणं आवश्यक आहे, शून्यपेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही, ए इज इक्वल टू एम्प्टी सेट. ओके, देअर इज नो नॅचरल नंबर लेस दॅन झिरो, देअरफॉर सेट ए इज अन एम्प्टी सेट. या ठिकाणी दुसरा आहे, पहा बी आहे एक्स वर्ग बरोबर शून्य, एक्स वर्ग बरोबर शून्य, त्यामुळं दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं तर एक्स बरोबर शून्य, म्हणजे हा जो बी सेट आहे तो एम्प्टी सेट नाही, त्यामध्ये घटक शून्य आहे. ओके, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो फॉर बी, एक्स इज इक्वल टू झिरो, सेट बी हॅज अन एलिमेंट झिरो, सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. तिसरा आहे सी साठी आहे, काय आहे, पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य, पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य, वजा दोन पलीकडे गेल्यानंतर पाच एक्स सी साठी, सी सेटसाठी पाच एक्स बरोबर वजा दोन पलीकडे जाऊन अधिक दोन, एक्स बरोबर दोन छेद पाच, म्हणजे या ठिकाणी बी सेटमध्ये दोन छेद पाच ही संख्या आहे. परंतु या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे, परंतु दोन छेद पाच हा नैसर्गिक संख्येचा घटक नाही. सो सॉरी, दोन छेद पाच ही नैसर्गिक संख्या नाही, इथं म्हटलेलं आहे एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे इथं म्हटलेलं आहे. म्हणून सी संच हा सुद्धा एम्प्टी सेट आहे, रिकामा संच आहे, रिक्त संच आहे. ओके, फॉर सी सेट फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो, फाईव्ह एक्स इज इक्वल टू टू, एक्स इज इक्वल टू टू अपॉन फाईव्ह, बट टू अपॉन फाईव्ह इज नॉट ए नॅचरल नंबर, सेट सी इज अन एम्प्टी सेट. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे. धन्यवाद.